मी भरतिंडे, माझी पत्नी रोहिणी भरतिंडे. आमचं लग्न 2006 झालं. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षांनी आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही बरेच ठिकाणी फिरलो, बरेच डॉक्टरांकडे गेलो. सर्व डॉक्टर गॅरंटी देत होते. गॅरंटी दिल्यानंतर जवळजवळ प्रत्येकाकडे 1-1.5 वर्षे चक्कर मारायला लावले त्यांनी. त्यानंतर गावाकडे अशी माहिती देणारे भरपूर भेटले. ते भगत वगैरे हे सुद्धा केलेले आहेत. प्रत्येकजण गॅरंटी देत होते. त्यावेळेस गॅरंटी देत असता पण जास्तीत जास्त चक्र मारायला तर आमचे जास्त दिवस गेले. त्यानंतर आम्ही मग पुन्हा एकदा ट्रीटमेंट करणे ठरवली. मग आम्ही एकदा सातपूरला आरती सिंग म्हणून त्या मॅडमकडे गेलो. त्या मॅडमनी सर्व आमचे रिपोर्ट बघून सांगितलं का तुम्ही कुठेतरी डॉक्टर नरे मळगावकर या साहेबांचं नाव दिलं होतं डॉक्टरांचं. त्यांना एकदा जाऊन भेटा म्हणजे तुमचे पूर्ण रिपोर्ट दाखवा त्यांना. त्याच्यानंतर मी जवळजवळ 1 महिना काय असं तिकडे आलो नाही. पुन्हा नेटवरती जास्त शोधत राहिलो का डॉक्टर कोणता चांगला. त्यानंतर यांची रिझल्ट जास्त वाटले मला मळगाव सरांचे. त्यानंतर आम्ही मग प्रत्यक्ष डॉक्टरला मी ऑनलाईन बुकिंग केली होती. त्यावेळेस तेव्हा आमचा फोन आला. आम्हाला असे 2-3 वेळ फोन आले. त्याच्यानंतर मी आलो का चला जाऊन एकदा बघूच आपण. पण ते एकदा ठाण्याला बोलले, ठाण्याला येऊन जा. इतकं काय लांब शाणं शक्य नसतं का. आम्ही इकडे नाशिकला राहतो. पण मी नंतरच ठरवलं की नाशिकला जवळपास नाशिकला जाऊ आपण. इथं आल्यावर डॉक्टरांची पहिली विजिट झाली. डॉक्टरांनी सर्व आमचे रिपोर्ट चेक केले. दोघांचे रिपोर्ट चेक केल्यानंतर सांगितलं काही काळजी करण्याची हे नाही, अडचणीत सर्व इथं सक्सेस होऊन जाईल. त्यानंतर डॉक्टर इतके चांगले बोलले, आम्हाला खूप आनंद वाटला. त्यावेळेस स्टाफचं पण खूप सहकार्य लाभलं. त्यानंतर इथं सिस्टर्स नर्स यांनी खूप सहकार्य केलं. हां, सरांनी सांगितलं पण होतं 14 वर्ष वनवास संपला तुमचा आता. डॉक्टरांचे खूप उपकार झाले तसे आमच्यावरती. आमच्यासाठी बाहेरून कोण पेशंट भेटले समजा तसे भेटणारे खूपच असतात सल्ले देणारे. पण डॉक्टर नरेंद्र मळगावकर यांचंच नक्कीच आम्ही नाव सुचू त्यांना. काही तिथं जा तुम्ही अगदी तुमचे डॉक्युमेंट समजा ज्या बाहेर ट्रीटमेंट केलेले असते त्या पूर्ण डॉक्टरांना तुम्ही अगदी दाखवा. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सर्व डॉक्टर तिथं हे बघून नक्कीच सोडवतील.